विजय कोणाचाही झालेला नाहीये, तो त्याच्या आई पप्पांचाच आहे. सामना जिंकावा लागणार आहे. समीर गोलंदाजी मार्क वरती येऊन सज्ज होतोय. समोर करण पाटील आणि त्याच्या साथीनं मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच अक्षय पवार. चला पहिले षटक मार्गस्थ आहे. दोन चेंडूचा खेळ झाला, दोन चेंडूवरती दोन धावा आणि अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत. सिंगल धाव पुन्हा एकदा धावपळकामध्ये ऍड होताना दिसेल. एका एका धाव्याने खूप काही घडतं हे पहिल्या दोन ते तीन मॅचने आपल्याला दाखवलं, परंतु त्यानंतर एका एका धावर समाधान मानून काही होत नाही हे सुद्धा त्याच्या नंतरच्या मॅचेसने आपल्याला दाखवलं. आणि म्हणूनच या मॅचवरती सर्वांची नजर असणार आहे आणि त्या मॅचमध्ये एका एका धाव्याने आपलं रथ धावांचा पुढे नेण्याचा प्रयत्न फलंदाज करण पाटील आणि अक्षय पवार करतात. आता झालेल्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आणि त्याचा मार्करी ठरतोय मिस्टर लक्ष्मीच्या बाहेरचा चेंडू आहे, व्हाइट बॉल. तेजस ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, श्री साई माऊली संघाचा तेजस प्लेअर ऑफ द मॅच आणि अतुल ठरतोय मेडलचा मानकरी. तेजस आणि अतुल या. समीर पुन्हा एकदा वाईट, चेंडू अडवला जरूर आहे परंतु अतिरिक्त रूपाने येणारा धाबा डोकेदुखी वाढवणार आहेत. या डोकेदुखीला सॅराडॉन कोणती पेन किलर चालत नाही, फक्त विकेट किंवा धाबा या दोन गोष्टीच काम करतात या गोष्टीवरती. मोठा फटका समोरच्या दिशेने, चेंडू अडवला गेला, धावचीची संधी आहे, ती होईल का मिस? नाही धावचीची संधी. ओ हो, व्हॉट अ थ्रो अँड व्हॉट अ गॅदर. गडी बाद होईल, माघारी परतावा लागतं अक्षय पवारला. पहिला हादरा जय साई विरारला. गॉन आदरणीय निलेशजी चाळके साहेब यांच्या शुभ हस्ते टी शर्ट देऊन गौरव करण्यात येतोय, जो स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे रोहित आणि आशु पाटील यांच्या माध्यमातून. अग्रिसेना वसई तालुका युवा अध्यक्ष आणि ऐकवेरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून. आणि मेडलचा मानकरी ठरतोय अतुल. अतुलनीय कामगिरी अतुलची राहिली, इम्पॅक्ट टाकणारं षटक आणि त्या बळावरती त्याला या मेडलला परिधान केलं जातंय निलेशजी चाळके यांच्या माध्यमातून. व्हेरी वेल प्लेड टीम श्री साई माऊली, अतुल अँड तेजस. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच निलेशजी चाळके. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न गौतमने चेंडूला एका धावेसाठी धाडले. गौतम सिंगल धाव अशा प्रकारे काढतो की गोलंदाजाला सुद्धा कंटाळा येतो. एक धाव आली आहे, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर सात धावा धावपळ करती या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. धावचीची संधी, करण पाटील बाद, वन मोर ब्रेक थ्रू, बिग विकेट गॉन. जय साई विराला लागणारा हा दुसरा झटका. थँक्यू थँक्यू डीजे. अफाट अशा मैदानी तू ऐशी वेळोवेळी, धावत होता येतात जमैशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तब झेल घ्या बया जो तो फासे टाकी. मागे डबला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला, जो हुकेल तो संपेल. आमचा किरण खुश झालाय. जो होकेल तो संपेल, जो सातत्यपूर्ण कामगिरी करेल तो मात्र या भव्य दिव्य चषकावरती आपलं नाव करेल
एमसीयू चषकाचा मानकरी ठरेल आणि तो कोणता संघ असणार आहे हे त्या रविवारी आपल्याला कळणार आहे. तोपर्यंत जाऊयात मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी अंकित फलंदाजीसाठी आलाय गौतमला साथ देण्यासाठी कुणाल गोलंदाजी मार्क वरती आहे. कुणालचं षटक हे सगळ्यात हटके आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना गावफलक दहा वरती येऊन थांबलाय. अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जयसाई विरारसाठी थोड्या अडचणी वाढल्या आहेत कारण जे दोन इन्फॉर्म बॅटर होते ते तंबूच्या दिशेने गेलेले आहेत. परंतु अंकित मध्ये क्षमता आहे. अनुभवाला युटिलाइज करत असताना धावपलकाला मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या धावपलकामध्ये तब्दील करण्याची आणि त्या मोठ्या धावपलकाला तो प्रदर्शित करेल का. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. व्हाईटची सांगता झाली आहे. सिंगल धाव आली आहे आणि आता कुणाल पुन्हा एकदा अंकित समोर ऑन साइडला चेंडू खेळलाय. एका धाव्यासाठी जाईल. कधी कधी बॉल जायची सुद्धा वाट पाहिली पाहावी लागते आणि तो नजारा इथं पेश केलाय क्षेत्ररक्षक जीतने. कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ आयोजित मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित एमसी चषक 2023-24 ही स्पर्धा आपण पाहतात आणि या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस आहे. खूप शानदार उद्घाटन सोहळा. आजचा ड्रॉ अतिशय चांगला आणि इतकं भव्य दिव्य असं हे आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे नयन मांगेला आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून. खरोखरच करावं तितकं कौतुक कमी आहे कारण अंडर 25 च्या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेला आयोजित करण्यासाठी सर्वात मोठी मेहनत घेतली आहे. नेव्हिल आलाय मॅजिकल फिंगर ऑफ स्वस्तिक. नेहमीच गेम चेंजर षटक असतं नेव्हिलचं आणि षटक हातात असताना पहिला चेंडू एका धाबेसाठी जातोय. सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा देविल सज्ज होते. समोर गौतम आहे. उजवेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू व्हाईटचे सांगता होते. अतिरिक्त दात आपल्यामध्ये आड होईल. अतिशय चांगली स्थिती दोन्ही संघांची कारण ना धावा जास्त प्रमाणात गेलेल्या आहेत नाही मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्याची कोणालाही संधी मिळाली आहे. उजवेष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर. जयसाई विरारसाठी आता हे दोन चेंडू खूप मोठी ताकद देणारे ठरत आहेत. धावपलकती दाबाज 16-16 आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे माफ करा. एकाच चेंडूचा खेळ चालू. नेव्हिलचा चेंडू ओहो काय जबरदस्त फटका. तितकीच चांगली फिल्डिंग. गौरीश त्या ठिकाणी होती. चांगलं त्याचं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण करत असताना 17 वरती धावपलक जाऊन पोहोचलाय. प्रत्येक खेळाडूला तितकंच डेडिकेटिव्ह राहावं लागतं एखाद्या स्पर्धेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी. आणि इथे चेंडू हातामध्ये जरूर गेला आहे. जितने फेकी गेले तो प्रत्येक एकदा धावून कम्प्लीट केली जाते. नेव्हिल थोडेसे अपयशी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गौतम समोर ओहो लेग स्टंपच्या बाहेर व्हाईटची सांगता होतीये. चेंडू अजून शिल्लक 19. हलक्या हाताने खेळले चेंडूला. एका धाव्यासाठी चेंडू निघून जातोय. पहा ही तर कहाणी पहिल्या इनिंगची आहे. आपण चौथ्या लाटकडे वळलेलो आहोत. ज्या ठिकाणी स्वस्तिक वर्सेस जयसाई यांच्यामधली पहिली मॅच मार्गस्थ आहे. इथून अजूनही 5 सामने बाकी आहेत. वरदविनायक आणि श्रीसाई माऊली दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉससाठी या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय का. चेंडू अडलाय. एकदा धावून तोपर्यंत कम्प्लीट केली जाते. वरद विनायक आणि श्रीसाई माऊली इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. 21 ओहो पुन्हा एकदा सोड. अंपायर देण्याच्या अगोदर अंकितचा आवाज खूप मोठ्याने येतो. सोड आणि सोडतोय. एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल.
तीन षटकांचा खेळ संपतोय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर 23-23 धावा धावपळकावरती या ऐकूया डीजेला त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. शेवटचं अंतिम षटक घेऊन येतात आतिश. आतिशला आतिशबाजी करावी लागणार आहे त्या धारदार चेंडूंची, कारण समोर अंकित आहे आणि दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवरती खूप वेळ व्यतीत केलाय. पहिला चेंडू एका धावेसाठी निघून जातोय. सिंगल धाव, पाच चेंडू अजून शिल्लक आहेत. तापकल चेंडूला एका धावेसाठी चेंडू निघून जाईल. सिंगल धाव येते. 25 वरती धावपलक थांबले. येणाऱ्या चार चेंडूमध्ये चार सिंगल आले तर 30 टार्गेट बनेल आणि ते या खेळपट्टीवरती चेसेबल आहे. वाचवलं सुद्धा जाऊ शकतं जयसाईची फिल्डिंग पाहता. परंतु काय इथे धावांचा पाठलाग केला जाईल की आता धावांना वाचवलं जाईल हा तर दुसरा पाठ राहिला. सुरुवातीला तर किती धावा धावपलकात लगावल्या जातील हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दॅट इज अ बिग क्वेश्चन. बॉल आलाय. तीन चेंडू बाकी आहेत. ट्राय केलाय समोरच्या दिशेने चेंडू अडवला का. आर्चीस आले होते जरूर चेंडूवरती परंतु एकदा धावून पूर्ण केली जाईल. शेवटचे अंतिम दोन चेंडू आता शिल्लक आहेत. किती धाबा धापलकातील लगावल्या जातील हे सांगणारे ते दोन चेंडू असणार आहेत. दोन महत्वाचे विकेट लवकर गेल्यानंतर ज्या प्रकारे मॅचला ऑन ठेवलं नेव्हिलने एक्स्ट्रा रनची जी का बरसात केली त्याला पाहता समोरच्या दिशेने चेंडू अडवला आहे आतिशने. चांगली फिल्डिंग फॉलो थ्रूमध्ये. सिंगल आणि आता लास्ट बॉल. जबरदस्ती नाही पण धाव तर काढावी लागेल. पर्याय नाही आहे. काय धाव येईल का पाहूयात. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅपमध्ये होऊन गौरीशने चांगली फिल्डिंग केली आहे. फेकी सुद्धा झाली आहे आणि फेकी करत असताना एक धाव सहज रीतीने पूर्ण. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावपळकती धावात 29 30 टार्गेट ठेवलं गेलंय स्वास्तिक संघासमोर जय सई बिरार या संघाच्या माध्यमातून. मागील दोन मॅचच्या रिझल्टने काय सांगितलंय की कोणालाही पराभवाचा धक्का बसू शकतो. कोण असा परमनंट फॉर्ममध्ये नाही आहे म्हणून या मॅचकडे सुद्धा बघत असताना तेच आहे. स्वास्तिक हा सामना जिंकेल की जय सई बिरार हा सामना जिंकेल येणारी काळबेळ सांगणार आहे. तत्पूर्वी जाऊया टॉसकडे जिथे वरद विनायक आणि श्री साई माऊली या दोन्ही संघाचे कर्णधार यांना आमंत्रित केलेलं आहे. श्री साई माऊली कॅप्टन आलाय. लवकर या. मॅचला सुरुवात. गौतम पहिलं षटक घेऊन आला आणि ओहो पहिला चेंडू तिकडे बाद. समीर माघारी परत येईल. बडी मछली जाल में फसती हुई. विकेट का पतन होता हुआ. गॉन. पहिला हादरा स्वास्तिकला. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आणल्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आणल्यामध्ये. चला मी विनंती करेल टॉस करून घ्यायचंय. नयन मांगेला याच्या शोभास ते टॉस केला जाईल. दोन्ही कडे तर आलेले आहेत. गौरीश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय.
तीसचा पाठला करायचा, आणि तीसचा पाठला करत असताना पहिलाच चेंडूवरती धक्का ब्रेक थ्रू मिळून दिलाय गौतमने, चांगली गोलंदाजी आर्चिस, पुढील चेंडू सन्मानाने खेळलाय एकदा। प्रत्येक विकेटसाठी प्रशांत जिंगाडे यांच्याकडून 500 रुपये। वर्धा विनायकने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का, अडवला गेलाय परंतु धाव घेतलेली नाहीये। ये क्या हो रहा है, धावा घेणं नितांत गरजेचं आहे। धावा नाही घेतला गेला तर दडपण वाढेल, आणि दडपण वाढलं तर मात्र मॅचला वाढवण्यासाठी वेळ नसणार आहे। आशुतोष डोंगरे तिथून बाहेर, आशु कोण आहे, चार चेंडू गौरेश, त्यानंतर एका धाबेसाठी चेंडूला खेळून काढतात, सिंगल धाव धापलकामध्ये ॲड होईल। जैसाही विराट विचार करत असेल की कोणत्याही प्रकारे आमच्या माध्यमातून चुकी होणार नाही, परंतु स्वास्तिक दुसऱ्या बाजूने विचार करत असेल की या धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक षटकामागे ॲटलिस्ट एक मोठा फटका यावा, जेणेकरून मॅचमध्ये आमचं अस्तित्व जिवंत राहील। काय नक्की घडणार आहे, काय स्वास्तिक तो चौकार लगावण्यासाठी लगावत असताना यशस्वी होईल की जैसाही विरार आपलं वर्चस्व दाखवेल। पडदा सोडा, पडदा सोडा, बाळा पडदा सोड, खूप किमती आहे तो। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपळक्या होती स्वास्तिक संघाच्या। थँक्यू, थँक्यू डीजे, डीजे सुमित। पहिलं षटक संपलंय, रोहित आलाय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती, समोर आर्चिस आहे।
थँक्यू, वेलकम बॅक. आणि आता शेवटचे अंतिम सहा चेंडू 11 धावा या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. भरपूर जणांनी टीव्ही ऑफ केला होता, आता परत ऑन करावा लागलाय कारण मॅच मध्ये रंगत आली आहे. लगातार दोन चौकार, प्रत्येक बॉल डॉट करत प्रशांत जिंगाडेकडून प्रत्येक डॉटला 200 रुपये, मोनिश पवार कडून अक्षयसाठी 200 रुपये. ती डायरेक्ट हिट मारल्यानंतर मारले त्याच्यासाठी. सगळं काही झालंय, आता मॅच कडे लक्ष देऊयात. मॅच कोणाच्या बाजूने झुकणार आहे, कारण जयसई विरार हिमांशु चट्रमकाट बॉलर आता गोलंदाजी मार्क वरती आला. हिमांशु आणि त्याच्या समोर असणार आहे सिद्धू. हिमांशु आणि सिद्धू ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू अडवला जातोय का. ओहो, गौतम आणि अक्षय मिसकम्युनिकेशन. ओमकार पाटील तिथून लांब व्हा, ओमकार पाटील तिथून बाहेर या. एकदा धावून कंप्लीट केली जाते आणि आर्चिस या वेळेला स्ट्राईक एंड वरती. ज्या आर्चिसने लगातार दोन चौकार लगावलेत आणि आता तिसरा चौकार लगावतायत का. कॅप्टन लीड करतोय, तो सुद्धा फ्रंट वरती येऊन. अडवलाय फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग, येत डॉट. 200 रुपयाचा मानकरी ठरला हिमांशु. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 मध्ये 10, 2 बाउंड्रीज मॅच फिनिश होऊ शकते. पाहूया ते दोन चौकार येत आहेत का. सेम सिच्युएशन मध्ये अगोदर सुद्धा एक मॅच आपण पाहिली होती आणि ओहो चेंडू गॅप मधून मैदानाला गरंगत. अँगल अलंगतुटीत कार्पेट, चेंडू निघून गेला आहे सीमारे का पार. चौकार आता 3 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, बंद डोळे करून पाहू नका, कारण हा सामना तितका चांगल्या रीतीने दिसणार नाही. आर्चिसने जर का मॅच जिंकली तर पियुष चौधरीकडून 500 रुपये. 3 मध्ये विपुल पाटील 100 रुपये देणार. आर्चिस समोर आहे, गोलंदाजी मार्क होते. हिमांशु चौकार आलाय आणि आता खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणाचा कस लागणार आहे. कोण जिंकेल ही मॅच. ओहो लेग स्टंपच्या बाहेर आहे. आता 3 मध्ये 5 आहे, म्हणजेच 1 चेंडू आरामाचा आहे. चौकार नितांत गरजेचा आहे, चौकार आला तर मॅच पूर्णपणे क्लिअर होतीये. पण आता हिमांशुवरचं जे दडपण आहे ते किती मोठ्या प्रमाणात आहे. दोघांचाही कॉन्फिडन्स अप आहे, कारण दोघांच्या खांद्यावरती व्हाईट जर्सी आहे आणि ज्याच्या खांद्यावरती व्हाईट जर्सी असते तो त्या स्पर्धेमध्ये चमकलेला हिरा असतो. आता हिरा याच्यामध्ये कोणता खरा आहे तो येणारी काळबेळ सांगणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का. येस चेंडू अडवलाय, सिंगल धाव. आता 2 मध्ये 4, कोण करणार हा चौकार पार की हा चौकार अडवला जाईल. किसीने भी नहीं सोचा था कि ये मैच इस तरह से आएगा, लेकिन आ चुका है. 2 मध्ये 4, लड़ता लड़ता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेल पुन्हा लढेल, शांत बसायला मी काही संत नाही, मी काही संत नाही. सांगावं लागणार आहे हिमांशुला, सांगावं लागणार आहे सिद्धूला, सांगावं लागणार आहे आर्चिसला की आम्ही काही संत नाही आहे. 1-4, 2-4 वाचवले जाऊ शकतात, 2 मध्ये 4 जाऊ पण शकतात. पाहूयात काय घडतंय. हिमांशुचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू वाढलाय, फेकी झाले वेगानं. 1 मध्ये 3, आता ही सर्वात मोठी मारली गेलेली पिन आहे, कारण आर्चिस स्ट्राईक एंडवरती आलाय त्यामुळे स्वास्तिक विचार करत असेल की या 4 धावा पार व्हाव्यात. परंतु दुसऱ्या बाजूला जयसाई विरार काय विचार करेल. जितका वेळ जाणार तो कोणाचा तरी चांगला आणि कोणाचा तरी वाईट जाणार आहे. सो पाहूयात
कोणाचा वाईट जातोय कोणाचा चांगला जातोय. चांगली वेळ मागील दोन चेंडूवरती तर जयसाईची होती आणि दोन चेंडूच्या अगोदरची चांगली वेळ कोणाची होती? स्वास्तिकची होती. येणारा चेंडू कोणाच्या बाजूने झुकता होईल? येणारी गाळवेळ सांगणार आहे. एक चेंडू तीन दाबा. काहीतरी कर बाबा, केलीस तर तुझीच हवा, नाहीतर मग आपापल्या ठिकाणी जावा. अजून काही नाही आहे या मॅच मध्ये. क्लिअर अँड कट चौकार अपेक्षित आहे. काय तो चौकार येईल का? नेक्स्ट मॅच वर्धा विनायकची बॅटिंग आहे. श्री साई माऊली तुम्हाला फिल्डिंग करायचंय. एक तीन, कोण मारेल पिन? चौकार की सिंगल? मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय जय साई विरारनं. पराभवाच्या छायेमध्ये जाते स्वास्तिक. हार्ड लक स्वास्तिक अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जय साई विरार.